राज्य शासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे. या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उलवेमध्ये झालेल्या उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात काढले. गत 2 वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या 2 वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना व्हावी, राज्याचे विजन कळावे या उद्देशाने उलवेमध्ये उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहा, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळ्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्टील आणि मासे हा आपल्याकडे एक जिल्हा एक प्रॉडक्टमध्ये आपण घेतलेला आहे, याचं कौतुक कोणी केलं? कुशवाहासाहेब, परवा तुम्ही जाऊन पियुष गोयल साहेबांकडनं देखील बक्षीस घेऊन आला. मला असं वाटतं की या उद्योग खात्याला अनेक मोठमोठे नेते उद्योगमंत्री म्हणून होते. त्याच्यामध्ये शरद पवार साहेब होते, विलासराव देशमुख साहेब होते, अशोक चव्हाण साहेब होते, नारायणराव राणे होते, अनेक मोठमोठे दिग्गज लोक होती. ज्यावेळी उद्योग विभाग माझ्याकडे आला ते मला नक्की उद्योग विभागामध्ये या सगळ्या लोकांनी काम केलेलं असल्यामुळं उद्योग विभागाचा आवाका काय आहे हे लक्षात आलं. परंतु इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणं, अन्य भागांमध्ये काम करणं, क्रिटिकलमधनं ज्या सहकारी सोसायट्या आहेत त्यांना पैसे देणं, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की MSMEपासून 5000 कोटीच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत MIDCनं रेड कार्पेट घालायचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचा परिणाम काय झाला, आम्ही दावोसमध्ये गेलो, 4 लाख कोटी रुपयाचे MOU आम्ही केले, त्याच्यातले 73% आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की जे मेगा प्रोजेक्ट आहेत, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत, त्यांनाच आम्ही रेड कार्पेट देतो. आणि आम्ही संकल्पना बदलली, जिल्ह्यातल्या देखील 5 लाखाचा उद्योग करणारा माणूस देखील हा उद्योजकच आहे. आणि म्हणून 5 लाखापासून 5000 कोटीपर्यंत ही संकल्पना आम्ही काढली. उद्योग परिषद आम्ही मागच्या वर्षी सुरू केली. आणि साहेब, मला सांगताना आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी, बाहेरच्या नाही, महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी आमच्या उद्योग परिषदेमध्ये 96,000 कोटीचे एक्सपान्शनमध्ये गुंतवणूक केली. ते बाहेर गेले नाहीत, त्याच्यामुळे हे आकडे कोणाला दिसत नाहीत. परंतु दिसून कोणाला दिसत, म्हणजे बघूनसुद्धा काही लोकांना कळत नाहीत. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही नक्की शाश्वत जे काही केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि तुम्ही देखील खरं काय आणि खोटं काय ह्याची कधीतरी छाननी केली पाहिजे. पंतप्रधान रोजगार निर्मितीचा कार्यक्रम असेल, हा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा कार्यक्रम असेल, छोटे मोठे एंटरप्रेनर आपल्या तर काय तयार करायचे असतील, ज्याचा उल्लेख या ठिकाणी महेश बालदेने केला, त्यांना कसलं आंदोलन बिंदोलन करायची पाळी येणार नाही. पण कधी नेमकं काय बोलायचं हे त्यांच्या इतकं कोणाला माहीत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला भूमिपुत्रांना आंदोलन करण्याची पाळी आणून देऊ नका वगैरे वगैरे. ते सगळं त्यांचं थेट सगळं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तिथं सगळं आहे. आणि रामशेठ सोबत असल्याचे तर काही नाही. आता रामशेठला एवढीच विनंती आहे की चेक इकडं पण येऊ द्या थोडीशी. इकडं पण म्हणजे इकडच्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा. दानशूर व्यक्ती आहे ज्याच्याबद्दलचा सगळ्यांना आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी आहे. पण उद्योग क्षेत्रातली भरारी ही निश्चितच अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्र अधिक गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की या उद्योग भरारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातले छोटे मोठे व्यवसाय, मोठमोठे उद्योगधंदे येतात, मोठमोठे मेगा प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी होत असतात. पण छोटे मध्यम लघु उद्योगसुद्धा त्या ठिकाणी करण्याची मानसिकता दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. उद्याजी मी बघतो की राज्य सरकारने मधल्या कालावधीमध्ये उद्योग धोरण जाहीर केलं, विशाल प्रकल्पाची सुद्धा भूमिका राज्य सरकारने मधल्या कालावधीमध्ये घेतली, त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावरचा आपण सवलती त्या ठिकाणी देत असतो. माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे की जसं विशाल प्रकल्पांना आपण सवलती देत असतो, तसा या सगळ्या परिसरातला जो भूमिपुत्र आहे, ज्या भूमिपुत्राच्या त्यागातून उभं राहिलेलं विश्व तुम्ही आम्ही पाहतो आहोत,
त्या भूमिपुत्राने एखादा जर काही व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला तर ज्या सवलती आपण विशाल प्रकल्पाला देतो त्या सवलती सुद्धा या छोट्या उद्योजकांना जर काही देण्याचं काम आपण केलं तर त्याचा सुद्धा फायदा खूप मोठा प्रमाणात होईल. यावेळी आमदार महेश बालदी यांनी स्थानिक भूमिपुत्रांना लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य दिला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत सांगितले की येत्या काही महिन्यातच लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल. दिबांच्या नावासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला मात्र विमानतळावर स्थानिक भूमिपुत्रांना आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊन देऊ नका. इथल्या स्थानिक भूमिपुत्रालाच या ठिकाणी नोकरीसाठी प्रथम प्राधान्य द्या असे सांगितले. 16 ऑगस्ट 2014 ला जेव्हा पहिल्यांदा नरेंद्र मोदी या रायगड जिल्ह्यामध्ये आले महाराष्ट्रात आले पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्या ACZ चं भूमिपूजन केलं त्या दिवशी 8 पदरी रस्त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामुळे आज या आमच्या विभागाचं पूर्ण कायापलट झालेलं या ठिकाणी बघताय. मग 4th port त्याच्यामुळे आला असेल. आज JNPT ची पूर्ण कॅपॅसिटी बदलून वाधवन पोर्ट आपला देश बनवायला जात आहे जे जगातल्या पहिल्या 10 port पैकी एक विशाल पोर्ट बनवते. त्याच्यामुळे मला एअरपोर्टमध्ये तटकरे साहेब आपण या व्यासपीठावर आहात, पालकमंत्री आहेत, आमचे नेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, साहेब नामकरणाकरता आम्ही संघर्ष केला. आता आमचा संघर्ष प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना एअरपोर्टमध्ये लावण्याकरता होऊन देऊ नका एवढीच विनंती आहे. अदानींनी पोर्ट घेतलंय आपल्याला त्या ठिकाणी आत्ताही सिडकोची ॲड आली आहे ते त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देणार आहे. माझी विनंती आहे व्यासपीठाला की त्यांना सांगा की या इथे प्राधान्य हे स्थानिक आणि भूमिपुत्रांना द्या. आम्ही जेव्हा बोलतो की एक एअरपोर्ट आल्यानंतर राज्याचं GDP 1% वाढणार आहे, आपली देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची होणार आहे, हे सर्व मला मान्य आहे. हे होत असताना स्थानिकांना आणि भूमिपुत्रांचा विसर पडता कामा नये हीच माझी या व्यासपीठावरून मागणी आहे.